या टोटल 31 दिवसाच्या कोर्सचा सेशन आपण दोन पद्धतीने डिवाइड केलेला आहे, बोनस सेशन आणि कोर्स सेशन. तर बोनस सेशन जो आपला सुरू होणार आहे तो 16 ऑगस्ट पासून, 16 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट, ठीक आहे, 16 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट, त्यामध्ये हे फ्री सेशन्स असणार आहेत. त्याच्या 10 दिवसामध्ये जसं मी काही इथं जणांची नावं घेतली, मानसी करपे मॅडम असतील, किंवा का एक जण आहेत की दवणे मॅडम आहेत. दवणे मॅडमनं खास म्हणजे ते दिव्यांगासाठी काम करतात, आणि अजून एक आहेत मॅडम, शर्मिला मॅडम का काय, तर त्यांनी क्राफ्टिंग म्हणजे त्यांनी पहिल्या कोर्सला ते होते, पहिल्या कोर्समध्ये असणारे, परंतु दुसरा कोर्स ज्यांनी केलेला नाहीये, ठीक आहे, आणि डायरेक्ट ते तिसऱ्याला आलेले आहेत, पहिल्यावरून डायरेक्ट तिसऱ्याला आलेले आहेत. त्याचा खूप मोठा महत्वाचा भाग मिस झालेला आहे, खूप मोठा, ठीक आहे. तर त्यासाठी म्हणजे द सेकंड कोर्सचा जो मेजॉरिटी फोकस होता तो क्राफ्टिंगचा होता, बिकॉज पीपीटी वॉज ऑल अबाउट क्राफ्टिंग. तर ते पहिल्यामध्ये भी होतं, तिसऱ्यामध्ये भी असणार आहे. जे जे करतो आपण, जे काही मध्ये मांड हे लिहितोय, किंवा जे काही ड्रॉ करतोय, किंवा जे काही शेप्स काढतोय, तर ते क्राफ्टच असणार आहे. परंतु यामध्ये आपण क्राफ्टिंग वेगळं घेऊन शिकलेलो आहे, सेकंड मध्ये खूप क्राफ्टिंगचा भाग त्यामध्ये झालेला आहे, तो मिस केलेला आहे, जे पहिल्याला होते आणि जे तिसऱ्याला आलेले आहे डायरेक्ट त्यांना. तर त्यासाठीचा त्यांच्यासाठीचा जो भाग आहे तो थोडासा आपण काय करणार आहोत, वेगळ्या पद्धतीने रिपीट करणार आहोत. प्लस या बोनस सेशन मध्ये काय असणार आहेत गोष्टी, ओके. आता करपे मॅडम म्हटले की आमचा होमवर्क पाठीमागचा जो कम्प्लीट नाही, तर त्यांना आपण सांगितलेलं आहे की होमवर्क तुमचा जो बॅकलॉग आहे, बॅकलॉग, ओके, तो बॅकलॉग आपल्याला कव्हर करण्यासाठी हा काळ असणार आहे, ठीक आहे. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल, राईट फ्रॉम तुमचं स्लाइड ओपनिंग पासून तर कोडिंग पर्यंत जे काही असेल भाग, ओके, तो सगळा पीपीटी मधला भाग असेल, किंवा सोनी वेगसच्या बेसिक्स मधला भाग असेल, किंवा इन्स्टॉलेशनचा भाग असेल, ओके, आपण जे जे ऍप्स आपण यामध्ये घेणार आहोत ते त्याचा भाग असेल, किंवा तुमचे क्वेश्चन आन्सर सेशन असेल, क्वेश्चन आन्सर सेशन असेल, किंवा डाऊट सॉल्विंग सेशन असेल, राईट. तर या पद्धतीचे आपण सेशन्स यामध्ये राबवणार आहोत, आणि त्यामुळे ऍपचा जो आहे एक थोडीशी तुम्हाला त्यामध्ये काय होणार आहे, सवय सुद्धा होणार आहे, आणि एक त्यावरती आपण म्हणूया तुमचा हात बसणार आहे थोडक्यात, बरोबर आहे. या अशा पद्धतीनं हा कोर्सचा शेड्यूल असणार आहे. 16 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट हा झाला बोनससाठी, सेशनसाठीचा. त्यानंतर जो सिलॅबस मी तुमच्यासमोर ठेवलेला होता तो सुरू होणार आहे ऍक्च्युअली 26 ऑगस्ट पासून, बरोबर. 26 ऑगस्ट ते आपण 15 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे 21 दिवसाचा तो कोर्स असणार आहे, 21 डेज. तर 21 दिवसाच्या या कोर्स मध्ये आपण काय शिकणार आहोत, तर ते जे तुम्हाला शिकणार 10 पॉइंट्स, ते सगळे 10 पॉइंट्स यामध्ये येणार आहेत. एकेकाला आपण दोन दोन दिवस, 2 अडीच दिवस आपण देणार आहोत, त्यामध्येच आपण डाऊट सॉल्विंग सेशन एक्स्ट्रा घेणार आहोत. म्हणजे कोर्स सेशनची वेळ जी असणार आहे आपली, ती 8:30 ते 10:30 असणार आहे, बरोबर आहे. आणि एक्स्ट्रा सेशन जर मी घेतला एखाद्या वेळेस या मधल्या दिवसामध्ये, 21 दिवसामध्ये, तर तो 6 वाजेपासून सुद्धा असेल, कधी कधी 10:30 च्या नंतर सुद्धा असेल, 10:30 ते 11:30 वगैरे असा पार्ट असेल, किंवा 12 वाजेपर्यंत, ठीक आहे, जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत आपण घेऊयात, बरोबर आहे. एक्स्ट्रा जर घ्यावा लागलं, किंवा तुमचे त्याच दोन जे मुद्दे झालेले आहेत ते एवढे कॉम्प्लिकेटेड होते की त्याच्यावरती होमवर्क तुमचा किंवा तुमचे डाऊट सॉल्विंग सेशन होणे गरजेचंच आहे, त्यावेळेला आपण +2 आवर्स जे आहे ते एक्स्ट्रा सेशन सुद्धा आपण घेणार आहोत, ठीक आहे. ते सगळे कोर्सेस म्हणजे जे पॉइंट्स आहेत सिलेबस मधले ते पूर्ण होणार आहेत. आता तिसरा जो मुद्दा यामध्ये येतो, या सगळ्यात महत्वाचा, सुपर बोनसचा, तर तो बोनस जो आहे तो आपण लगेच तुम्हाला त्यावरती स्टडी मटेरियल, आता मी तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा टाकला असता, परंतु आपण एक सिस्टीम ठेवूया, ओके. सिस्टीम मध्ये आता स्टडी मटेरियल मध्ये दोन मुद्दे येणार आहेत, एक तर तुमचे नोट्स, आता नोट्स आपण मी ज्या त्या त्या दिवशी बनवणार आहे, आदल्या दिवशी मी त्याचे नोट्स बनवणार आहे, कारण कोर्स तर तयार आहे आपला, परंतु आता त्याच्या तुम्हाला लिखित स्वरूपात त्याचे नोट्स पाहिजेत, तर ते मला बसून मांडी घालून ते बसून ते तयार करावे लागणार आहेत. आणि याचा फायदा एक होईल की आपला बुकलेट तयार होईल, बुकलेट बुकच्या फॉर्ममध्ये आपलं आपल्या कोर्सचा जो आहे ते एक बुक तयार होईल त्या माध्यमातून, ठीक आहे. छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीचे नोट्स आपण त्यामध्ये काढणार आहोत. त्यासाठी तो वेळ तो आहे आपण घेऊन, मला वेळ देऊन ते करावं लागणार आहे, तर ते मी करेन. दुसरी गोष्ट राहिलेली आहे की जो तुमचा बोनस आहे तो भी आपण स्टडी मटेरियलचा जो काही तुम्ही टॅब बघितलेला आहे ॲपमध्ये, त्या ॲपमध्ये तुम्हाला हे स्टडी मटेरियल मिळून जाईल, ओके.
त्यानंतर यामध्येच मुद्दा येतो की तुमच्या असाइनमेंट किंवा होमवर्कचा, तर ते असाइनमेंट किंवा जे होमवर्क आहे ते तुम्हाला ॲपमध्येच ते अपलोड करायचे आहे तुम्हाला आणि ते दाखवायचे आहेत, ठीक आहे? ते कशा पद्धतीने असेल वगैरे त्याबद्दलचं एक वेगळं सेशन आपण करूयात. तर व्हॉट्सअपला जास्त तुमच्या व्हॉट्सअपची गर्दी किंवा हे न करता तुम्ही असाइनमेंट्स डायरेक्ट काय करू शकता, तिथं तुमची सबमिट करू शकता तुमच्या चॅनलवरती. आणि प्रत्येकाच्या तुमचा जो क्रिएशनचा व्हिडिओ आहे किंवा PDF आहे किंवा PPT आहे ती त्याची तुम्ही लिंक ड्राईव्हला टाकून वगैरे त्याची लिंक तुम्ही इथं आरामात शेअर करू शकता. सोपं काम आहे. ओके, मी डाउनलोड करून बघेन आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते करता येणार आहेत, ठीक आहे? सगळ्यांनी त्याचे असाइनमेंट्स किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला टाकाय, म्हणजे मी असाइनमेंट्स आपले स्टोअर व्हावेत म्हणून आपण तिथे देणार आहोत. दुसरा प्रश्न राहतो की तुमचे एकमेकांचे क्रिएशन्स एकमेकांना दिसले पाहिजेत, त्यामुळे आपण व्हॉट्सअपसाठी एक वेगळा ग्रुप करूया. आपण असं नाही की सिस्टीम आपण इकडून तिकडून आणलेली आहे, ही आपण हा लॉजिकचा भाग आहे की ह्या व्हॉट्सअपसाठीचा आपला एक वेगळा होमवर्कचा आपण ग्रुप बनवूया, जेणेकरून यामध्ये जे आपला हा जो PPT मॅनचा जो हा ग्रुप आहे तो या कोर्सला ऍडमिशन घेतलेल्यांसाठीचा तर आहेच, परंतु दुसरी गोष्ट हा जो राहणार आहे तो शेवटपर्यंत राहणार आहे PPT मॅन I4 चा, कारण ही पहिली बॅच तुम्ही असणार आहे आपल्या बॅनरच्या अंडर, बरोबर आहे का नाही? त्यामुळे इथं तुमचे क्वेश्चन्स, डाऊट्स आणि इतर माहिती किंवा तुमची सजेशन्स यामध्ये आपण घेणार आहोत. होमवर्क एक के होमवर्क म्हणून आपण होमवर्कचा एक वेगळा ग्रुप तयार करूया सगळे आपले ऍडमिशन्स फायनल झाल्यावर, ठीक आहे? तर या हे गोष्टी यामध्ये अदर थिंग्स ज्या होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता प्रश्न आहे अजून एक शेवटचा, रेकॉर्डेड सेशनचा. ओके, रेकॉर्डेड आणि लाईव्ह सेशनचा. तर वेगवेगळ्या माध्यमातून ती मी तुम्हाला देईन. झूमची लिंक जी आहे ती ड्राईव्हला टाकून देईन किंवा इथं आपण म्हणूया युट्यूबला टाकून देईन त्या पद्धतीनं, किंवा डायरेक्ट तुम्ही ॲपमध्ये जे रेकॉर्डिंग होत आहे, ओके, आपलं झूमचं पेड व्हर्जन आल्यानंतर त्या बाकीच्या गोष्टी यामध्ये सगळ्या आपण घेणारच आहोत, ठीक आहे? तर त्याबद्दल काही नसावं, तुम्हाला लाईफ टाईम ते अवेलेबल मी करून देणार आहे, परंतु ज्या त्या वेळेला तुम्ही हे टचमध्ये राहायचं आहे, कारण PPT सनवेगसेची हे अशा गोष्टी आहेत की तुम्ही जेवढं प्रॅक्टिसमध्ये राहाल, जेवढं रोजच्या रोज कराल, आणि महत्वाचा आपला जो महत्वाचा जो शब्द आहे, सगळ्यात महत्वाचा शब्द, की सगळ्यांनी या बॅचमध्ये असणाऱ्यांचा एक वेगळा आपला काय असायला पाहिजे, एक पायंडा आपल्याला पाडायचा आहे की मुख्य प्रवाह जो काही आहे, मुख्य प्रवाह कोण आहे, जे क्वेश्चन आन्सर विचार, जे क्वेश्चन आन्सर मध्ये पार्टिसिपेट होतात, मुख्य प्रवाह म्हणजे कोण आहे, की जे काही चालू आहे आजचं, ओके, अपडेटेड लेसन, ओके, ते अपडेटेड लेसनचं काय करतात, होमवर्क करतात, त्याची प्रॅक्टिस करतात, ते मुख्य प्रवाहात असणार आहे. किंवा मुख्य प्रवाहात कोण असणार आहे, की जे या कोर्स किंवा या मोहिमेचा प्रचार प्रसार करत आहेत ते मुख्य प्रवाहात असणार आहेत, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्या कोर्सचा जो इन्फो आहे त्याची माहिती तुम्हाला सर्वदूर नेणं गरजेचं आहे, हे तुमच्या फायद्याचं आहे, ठीक आहे? तर या मुख्य प्रवाहातील व्यक्तींना बेनिफिट्स मिळणार आहेत. ते बेनिफिट्स कसे मिळणार आहेत, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की हा 10-15 दिवसाचा कोर्स, त्यामध्ये जर संडे आणि सॅटरडे वगळले असते तर पहिल्या दिवशी 12-13 दिवसाचाच कोर्स झाला असता, बरोबर आहे? आणि ते 1500 रुपयात तुम्ही शिकणार होता आणि त्यात 7 मुद्दे शिकणार होता. पॉईंट्स किती शिकणार होता तुम्ही? 7, बरोबर आहे? त्यानंतर आपण म्हणूया त्याची अमाऊंट किती होती? 1500 रुपये. डेज किती होते? 12-13 दिवस. आता आपण डेज किती केलेले आहेत? 21+10 केलेले आहेत, 21+10, बरोबर आहे? अमाऊंट किती केलेली आहे? 999 केलेली आहे. पॉईंट्स किती केलेले आहेत? 10 पॉईंट्स केलेले आहेत, महत्वाचे मेजर पॉईंट्स. तसे तर भरपूर येणार आहेत अलीकडे पलीकडे, ठीक आहे? आता अजून एक महत्वाचा यामध्ये मुद्दा पुढचा हा असा होता की बोनस, त्यात बोनस काय देणार होतो मी? 600+ GB चा. यामध्ये मी काय देऊ शकतो? 600+ GB प्लस तुमच्या PPTs वगैरे सगळ्या, म्हणजे जे अकॅडमिक 7वीचे 9वीचे जे आहेत 10वीपर्यंतचे त्या PPTs आहेत, किंवा 11वी 12वीचे खास बायोलॉजीच्या, आणि PPTs 10वी 7वी 9वीच्या सायन्सचे जे माझ्याकडे आहेत, ज्या मी क्रिएट केलेल्या आहेत, त्या PPTs तुम्हाला मी इथं देणार आहे. काय कलेक्ट केलेले आहेत, काय क्रिएट केलेले आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा ही तुम्हाला इथं विचार करणं गरजेचं आहे. तर या ओव्हरऑल कोर्सची माहिती उद्या तर काय आपण सांगणार नाही, त्यामध्ये ते एक वेगळं डिस्कशन होईल, मनोगत वगैरे या त्या गोष्टी होतील उद्या, ठीक आहे? त्यामुळं हे आपण जे अकॅडमिक किंवा तात्विक जे विषय आहेत ते आपण आज उरकलेले आहेत. तुम्हाला माहीत असावं
ऍपबद्दल तुम्हाला माहिती असावं, नाहीतर उद्याच लॉन्च होणार होतं, आज का सांगितलं? कारण तुम्हाला त्याची माहिती असावी, कॉन्फिडन्स राहतो एक. आणि दुसरी गोष्ट, हे जे आहे कोर्सबद्दलची एक माहिती तुम्हाला असावी, जेणेकरून उद्या तुम्ही बेसिक प्रश्न विचारू नयेत खूपच सगळ्यांसमोर. बरोबर आहे का नाही? तर मुख्य प्रवाहात राहा, काय चाललंय हे सगळ्यांना माहीत असावं, सगळ्यांना सगळं माहीत असावं की काय चाललंय. बरोबर आहे? आणि त्यासाठीचे आपण हे सगळे गोष्टी अगोदरच तुम्हाला सांगतोय. त्यामुळे मुख्य प्रवाहात राहा, आणि मेन स्ट्रीम मध्ये राहिलेले जे असतील त्यांचा कॉन्फिडन्स वाढतच जाईल. जे बोलणारे आहेत ते बोलतच राहतील, जे न बोलणार आहेत ते बोलणारच नाहीत. ओके, आम्हाला असाइनमेंटची लिंक कशी तयार करायची ते सांगावे. बघा, हा उद्याच सांगूया, म्हणजे परवा दिवशी सांगूया, 16 तारखेला तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंक कशी तयार करायची, किंवा तुम्हाला एक क्लाउड असतो तुमचा, एक वेगवेगळे त्याचे हे सुद्धा आहेत, तुम्हाला तेथून सुद्धा मला लिंक शेअर करता येतील. ओके, क्लाउड बेस्ड वेबसाईट्स असतात, त्याच्यावर तुम्ही तुमचं मटेरियल टाकू शकता, ते सिक्युअर असतं. किंवा सिम्पल आहे, आपल्या ड्राईव्हवर टाकू शकता, तिथं स्टोअर सुद्धा राहतं. ठीक आहे, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही मला PDF आणि PPTची लिंक शेअर करू शकता. किंवा व्हिडिओ जर तुमचा बनलेला असेल त्या क्रिएशनचा, तर तुम्ही व्हिडिओ तर डायरेक्टली युट्यूबला तुमचे टाका, मलाही शेअर करा, तुम्हालाही ग्रुपमध्ये शेअर करा, तुमच्या लोकांमध्येही शेअर करा, तो होमवर्क होऊनच जाईल. बरोबर आहे? तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. जवळजवळ बऱ्याचशा महत्वाच्या काही जे मायनर गोष्टी आहेत त्या आपण कोर्सच्या दरम्यान आपण ते बोलणारच आहोत. मेजर ज्या गोष्टी असतात त्या राहिला प्रश्न तुमच्या पेमेंट गेटवेचं, तेही सांगितलेलं आहे मी की कोर्स आपला जो जे डिटेल्स त्याचे किंवा मॉडिफिकेशन्स पूर्ण झाल्यानंतर जे काही आपला हे असेल, सेशन्स असतील सुरू होणार आहेत आपले बोनस सेशन्स, त्या दरम्यान तुम्ही मला आपले जे पेमेंट आहे ते करू शकता. त्यानंतर आपण यामध्येच इन्व्हेस्ट करून सुपर ॲडव्हान्ससाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ओके, कॉन्फिग्युरेशनचा लॅपटॉप वगैरे, या त्या गोष्टी मी तुमच्या समोर काय आता झाकण्यासारखं काही नाही आहे. मी एक माझ्या नावाचा अर्थ माहिती आहे का, हा एक उर्दू शब्द आहे, पण तरी या नावाचा अर्थ आहे खुला आणि साफ. साफ साफ म्हणजे क्लिअर, ओपन माइंडेड, आणि असं जे माझ्या कोटात आहे, जे मी कोट घालतो ते माझ्या पोटात आहे, आणि जे माझ्या पोटात आहे ते माझ्या ओटात आहे. कोटात, पोटात आणि ओठात तिन्ही ठिकाणी एकच गोष्ट ठेवणारा मी माणूस आहे. ठीक आहे, त्यामुळं जे काही असेल ते तुम्हाला खुल्यापणे ते मी सांगणारा माणूस आहे. तर या काही तात्विक गोष्टी मी तुम्हाला सगळ्या सांगितलेल्याच आहेत की सुरुवातीपासून आता एक रिकॅप आपण घेऊया, थोडंसं रनिंग नोट्स आहेत या. ओके, तर कोर्स प्लॅन कसा आहे, काय आहे, ओके, किंवा आपल्या ऍपचं नाव काय आहे, हे तर मागच्या स्लाईड आहेत. कोर्सचं शेड्यूल काय आहे, ऍप सेशन्समध्ये बोनस आणि कोर्स सेशन्स कसे असणार आहेत, 16 ते 26 ऑगस्ट काय असणार आहे, 26 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर काय असणार आहे, स्टडी मटेरियलची सिस्टीम कशी आहे, असाइनमेंटची सिस्टीम कशी आहे, रेकॉर्डेडची सिस्टीम कशी आहे, मुख्य प्रवाह म्हणजे काय. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी करा. एकदा का तुम्ही बोलायला सुरुवात केली तर तुम्ही पूर्ण कोर्सभर लाईफ टाईम तुम्ही बोलत राहाल. बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकते, न बोलणाऱ्याचं सोनंसुद्धा कोणी विकत घेत नाही. ठीक आहे, लॉन्चचा टायमिंग मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे, लॉन्चचा टायमिंग 6 वाजता आपण ठेवलेला आहे. बरोबर आहे? 15 तारीख आहे. मी काय ते सुपरस्टिशनला किंवा न्यूमरिकलला मानणारा माणूस नाहीये, पण एक युनिफॉर्मिटी राहावी म्हणून 1 आणि 5 6 बरोबर आहे, 15 आणि 6 वाजता एक थोडस त्यामध्ये काही सायन्स सुद्धा असतं, त्यामुळे आपण 6 ची वेळ ठेवूया. ओके, तर युनिफॉर्मिटी राहावी, तुम्ही सगळ्यांनी जॉईन व्हा. ओके, उद्यापर्यंत जर मला तुम्ही महत्वाचं शेवटचं एक सांगतो माझ्याकडून, परत तुमचे प्रश्न आपण घेऊयात. 70-72 जे काही ऍडमिशन झालेले आहेत, प्रत्येकानं जर एक कॅन्डिडेट तुमच्याकडून, आता मी काय त्या ग्रुपच्या मेंबर्सला सांगत बसणार नाही बाबा मी इथं नवीन, मला रोज 5-10 मेसेज येतात, मी सगळ्यांना ऍड करत चालू, तुम्ही बघतच असाल ऍडिशन चालू आहे. कारण सगळ्यांना माहित नाहीये तिथे ऍडमिशन 100 पेक्षा जास्त झालेले होते, 150 जवळ गेलेले होते, 150 जवळ. ठीक आहे, आपल्याला 150 घ्यायचे नाहीयेत, आपल्याला 150 जण घ्यायचे नाहीयेत, आपल्याला 120 बी घ्यायचे नाहीत, आपल्याला 98 घ्यायचे आहेत. बरोबर आहे? आणि त्यामुळं त्या लोकांना माहीत नाही अजून त्या ग्रुपमधल्या सगळ्या की माझा कोर्स सुरू झालेला आहे, कारण कुणी कुणी 3-3 दिवसानं 4-4 दिवसानं बघत होते. बाहेरचे विद्यार्थी आपण घेऊयात, पण त्यांना PPTचा ऍडव्हान्स मी शिकवलेला नसणार आहे,
त्यामुळे त्यांना तो माझ्या टीचिंग मेथडचा कधी कधी थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण येणार नाही कारण आपण कोर्स ज्यावेळेस सुरू होईल ऍक्च्युअल 26 तारखेपासूनचा, तर त्यावेळेला मी माझे मेथड्स अजून थोड्याशा सोप्या करणार आहे. ओके, तर बाहेरचे जे असतील त्यांना आपण काय ओपन मार्केटमध्ये जात नाही, आपल्याला ओपन मार्केटमध्ये आपण जाणार नाहीये. भरपूर येतील पण आपल्याला भरपूर घ्यायचेच नाहीयेत. हा पहिला कोर्स आहे, 98 आपण क्लोज करतोय, 98 पीपल, तर आता 72 किंवा 74 75 झालेले असतील. तर त्यासाठी सगळ्यांनी काय करा, तुमच्याकडून 2-3 तुमच्याकडून आले तर तो काय होईल की हे मला तुम्ही ओळखीचे आहात. मी जर दुसरे अनोळखी लोकांना जर ओपन मार्केटमधून आणलं तर ते आपल्या वातावरणात मिक्सअप होऊ शकणार नाहीत लवकर. ओके, तुम्ही झालेला आहात माझ्याशी एक, तुम्ही रोजच एवढा आपण एकमेकांवरती स्नेह वर्षाव करत असतो, परंतु जे नवीन आलेले असतील जे तुम्हाला ओळखत नाहीत आणि मलाही ओळखत नाहीत, तर त्यांना प्रॉब्लेम थोडा पहिला दिवस येऊ शकतो, परंतु प्रॉब्लेममध्ये आपल्याला कुणाला आणायचं नाही वातावरणाचा, कारण इथं वातावरण थोडंसं फ्रेंडली असणार आहे, फ्रँकली असणार आहे. तर तुम्ही जर आणलं तुमच्या ओळखीचे तर काय होईल, तुम्हाला तुम्ही सांगू शकता त्यांना, बरोबर आहे की नाही, इथं खूप छान पद्धतीनं किंवा ज्या पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे, त्यांना जर एखादा त्यांनी प्रश्न विचारला तर तुम्ही त्यांना मोटिवेट करू शकता. ओके, तर त्या गोष्टी आहेत. एवढंच इथं सांगतो तुम्हाला की तुम्ही लीड घेऊन काही कामं तुम्हाला करायची आहेत. तुम्ही ऑल यू आर लाईक अ प्रमोटर, ऑल यू आर लाईक अ यु नो पार्टनर. आणि शेवटचं आता माझ्याकडून तुम्हाला सांगतोय आता इथं की आपल्याकडं प्रमोटर सिस्टीम इनडायरेक्टली आहे, त्याचे फायदे तुम्हाला मिळणारच आहेत, परंतु आपल्याकडं पार्टनर सिस्टीम अशी आहे की तुमचे होमवर्क मला किती महत्वाचे आहेत, किंवा तुमचे प्रोडक्शन्स, तुमचे प्रोडक्ट्स, आपण जे काही क्रिएशन करणार आहे रोजच्या रोज, ते क्रिएशन तुम्ही केल्यानंतर आपण तुम्हाला पार्टनरशिपची चान्स देणार आहे. ओके, माझ्या प्लॅटफॉर्मवरून कारण 2-3 बॅचेस नंतर याचा प्रचार प्रसार होईलच, तुम्ही करालच, तर ते जास्त शिक्षकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. त्यामुळं सब कोर्सेस आपण सुरू करणार आहोत तुमच्या माध्यमातून, त्यामुळे तुम्हाला अर्थार्जनाचा सुद्धा मी इथं संधी देणार आहे. तुम्ही तसं म्हणाल की तुम्ही सगळेजण खूप म्हणजे 90% जण म्हटलं तरी चालेल की शासकीय पदावर किंवा ग्रँटेबल आहात, परंतु हे यातील जे समाधान आहे यात डायरेक्ट बदल घडतोय लोकांच्या आयुष्यात, यातलं समाधान. मी प्रिफरन्स कशाला देतो या कामाला, माझ्या कॉलेजच्या कामाला जे विद्यार्थी घडतात ते वेगवेगळा विषय घेऊन शिकतात किंवा नंतर काहीतरी वेगळंच करतात, परंतु यामध्ये डायरेक्ट फायदा आहे, लोकांच्या जीवनात बदल घडतोय, कळक नाही. त्यामुळे तुम्ही मला जॉईन व्हा हे आव्हान अगोदरच करतो. त्यामुळे पहिल्यापासून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कोर्सेसला जे होते, बरोबर आहे का नाही, ते नक्कीच मला पार्टनर होणार आहेत. आणि आता सिरियसली शेवटचा मुद्दा इथं मी तुम्हाला शेअर करतो अकॅडमिक्सच्या बाबतीतला, तर तो हा आहे की आपल्याला एक दोन असे एक ऍडमिन पदावर मी ठेवणार आहे. माझं झूमचे सेशन्स चालू असताना किंवा आपल्या माझ्या ग्रुपमध्ये, तर सगळ्यांचे मला स्वतः करता आलं असतं, परंतु 1 male and 1 female फक्त आपण करणार आहोत. तुम्ही सगळेजण मला प्रिय आहात, त्यांना मी ऍडमिन करणार आहे ग्रुपचा. ओके, ते ऍडमिन असणार आहेत, बरोबर आहे, आणि त्या ग्रुपमध्ये आता मीच एकटा ऍडमिन आहे, बरोबर आहे. आता आणि माझ्याबरोबर आता गुंजाळ सर एक ऍडमिन असतील आणि अजून एक तुम्ही असणार आहात, बरोबर आहे, एक 1 male and 1 female. तर त्यासाठीची निवड मी मागच्या परफॉर्मन्सवरून म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की जे निर्भीड आहेत आणि जे आपण म्हणूया की असं जास्त बोलण्यासाठी लाजत नाहीत, ते तुम्हाला तर माहितीच आहे नदाफ मॅडम म्हणत आहे, दुरुशाली मॅडम, ठीक आहे. आणि मेलमध्ये तर सगळ्यांचा एक मत आलेला असेल, बघूया मी जे नाव घेणार आहे ते कोणतं असेल. तुम्ही सांगा, चेतना मॅडमनं उत्तर दिलेलं आहे. बघा, मला नारकर सर, सुभाष ठाकरे सर, सुभाष टकले सर, विजय मेश्राम सर काही नावं पाठवत. ओके, त्यानंतर सगळे जवळजवळ मेलमध्ये जर मी बघितलं की मागच्या या ज्या वेळेला मी इथं सांगतो तुम्हाला, सुभाष नारकर सर, सुभाष ठाकरे सर आहेत, उमेश सामंत जास्त ते मुख्य प्रवाहात अजून आलेले नाहीत, येतीलच, विजय कुमार मेश्राम सर आहेत, ओके, तुकाराम मेटकरी सर वगैरे सगळे खूप चांगलं मला त्यांनी सहकार्य केलेलं आहे, मी सगळ्यांची नावं ध्यानात ठेवलेली आहेत. या ग्रुपमधल्या सगळ्यांची नावं सेव्ह आहेत माझ्या मोबाईलमध्ये, त्यामुळे त्यांचे स्टेटस मला आणि माझे स्टेटस तुम्हाला दिसतील. ओके,
तरीही कोणाची एकाचीच आपल्याला निवड करावी लागणार आहे. त्यामुळे मी ती सूत्र काकडे सरांकडे देतो, त्यांनी जी कोणाला ऍड करायचंय कोणाला रिमूव्ह करायचंय ते त्यांनी ते करू शकतात. त्यामुळं काकडे सर आणि नदाफ मॅडम, ठीक आहे, या दोघांची निवड आपण या माध्यमातून करूया. यामध्ये कुणाला काही ऑब्जेक्शन असेल तर ते इथं सांगू शकतात हँड रेज करून. हा आजचा रेकॉर्डिंग व्हिडिओ मी तुम्हाला देतो बघायला. जे चांगले पीपीटी तयार करतात ना असे क्रिएशन करणाऱ्यांना घेतलं तर त्यांचा आम्हाला चांगला फायदा होईल. हा मग ते काकडे सर करतात चांगले पीपीटी, त्यांचा सोनी वेगासवर जास्त जोर असतो आता. ओके, ग्रीन स्क्रीन वगैरे, परंतु ते पीपीटीच्या क्षेत्रात सुद्धा येतीलच. पीपीटीच काय गोष्टी नाही, काकडे सरांबद्दल मत नाहीये माझं, उलट तेच पाहिजे कारण तेच आमचे लीडर आहेत असं म्हटलं तर काय हरकत नाही. आणि दुसरं एक म्हणजे वृषाली मॅडम जरा ऍक्टिव्ह असतात ते, कारण पीपीटी खूप छान असतात. बर, हा म्हणजे सगळ्यांच्या मताने घ्या. येस 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 येस. आता हे तर जे आहेत ना, मला जे नदा मॅडमचं नाव अगोदर त्यांनी सांगितलं म्हणून ते मी घेतलं. चेतना मॅडम आहेत आपले, ओके, ते खूप ऍक्टिव्ह असतात, त्यामुळे मला असं वाटतं की आपण बघा, हे तुमचा जॉब म्हणजे तुमचा प्रोफाईल असणार आहे असा की सपोज मी एक ओनर आहे किंवा कुणाला माझ्याबद्दल एक आधारयुक्त भीती असेल, ओके, असू शकते ते एखादा मुद्दा ठेवायला, तसं कुणी ठेवू नका, पण तरी तुम्हाला वाटलं की मला काहीतरी सांगायचंय पण डायरेक्ट सांगायचं नाहीये, तर तुम्ही काकडे सरांच्या माध्यमातून सांगू शकता किंवा त्या मॅडमच्या माध्यमातून सांगू शकता. ओके, तर तुमच्या आणि माझ्या दुवा म्हणजे असा कोणताही गॅप नसायला पाहिजे, तो दुवा आपण इथं काढून टाकतोय, ठीक आहे. तो दुवा आपण एक तयार करतोय ऍक्च्युली. ओके, लिंक तशी तर लिंक नाही, तुम्ही डायरेक्ट मला सांगू शकता, परंतु कोणाकोणाला प्रॉब्लेम असू शकेल की हा मुद्दा सांगण्यासारखा नाही सरांना डायरेक्ट, मला एक थोडस इझी वे इझी गोईंग ना, कारण मला ते लाईटली फील झालं पाहिजे असं असतं. मला काही गोष्टींचा अभ्यास आहे विद्यार्थ्यांचा. ओके, म्हणजे तुम्ही शिक्षक आहात, परंतु अशी एक सिस्टीम असणार आहे आपली अशी की विद्यार्थी मॉनिटरच्या माध्यमातून शिक्षकाला गोष्ट सांगतात की सर असं करा तसं करा या काही गोष्टी असणार आहेत, ठीक आहे. ओके, तर खरं तर खूप मोठा मला सगळेच म्हणजे नदाफ मॅडम, आपले चेतना मॅडम, वृषाली मॅडम, असे एक दोन तीन आपण निवडूया. नारकर सर असतील, टकले सर असतील, काकडे सर असतील. ओके, सगळ्यांनाच आपण ते तीन तीन जण घेऊयात, कारण एकाची निवड करणं खूपच अवघड काम आहे. ओके ओके ओके, बरोबर आहे बरोबर आहे, ठीक आहे, चला जमले. परिचय देणार जे ऍडमिन होणार आहे त्यांचा परिचय द्यायचं का? बरं, ते सेशन एक 5 मिनिटाचा आपण घेऊया. सध्या मी जे सांगितलेलं जे काही तुम्हाला आहेत वेगवेगळे मुद्दे, त्याबद्दल कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. वेळी झाली नाही रे, पप्पा जातील खाली. हा, पीपीटी लर्निंग साठी सरांचा मेसेज आहे सगळ्यांसाठी. हा, पीपीटी लर्निंग साठी व डिजिटल टीचर होण्यास जे दर्दी मित्र मैत्रिणी उत्सुक असतील त्यांना 98 भाग बनवूया, सर्वांनी पहिली बॅच पूर्ण करूया आणि सहभागी होऊयात, यासाठी सर्वांना आवाहन केलेलं आहे गुंजाळ सरांनी. तर त्यांचे चॅट मधून तुम्हाला काही मेसेजेस सर्वांसाठी जे असतील त्याचा नक्कीच सगळ्यांनी फॉलो करा. गुंजाळ सर जर आता बोलण्याच्या म्हणजे ते जर बिझी नसतील तर ते बोलू शकतात. दरवाजा लावशील ना, तुला सांगितलंय ना. कुणाचे काही प्रश्न असतील तर बोला. मी मला हे बघा, खरंच मला इतर काही दोन गोष्टी सांगतो, दोन गोष्टी शेवटच्या माझ्याकडून शेवटच्या स्लाइड वर सांगतो. एकच मिनिट सर, मी तुम्हाला संधी देतो. हो हो, तुम्ही बोलण्या अगोदर मला एक मुद्दा सांगायचा आहे सगळ्यांना की हित उद्या असेल, परवा असेल किंवा समारोपाला असेल, आज असेल, तर कुणीही कुणाबद्दल म्हणजे माझ्याबद्दल खास करून ओके प्रशंसात्मक शब्द काढू नका, कारण त्यात मला आता म्हणजे स्वारस्य नाहीये, खरं स्वारस्य नाहीये, त्यासाठी मी कधी करत नाहीये. त्यामध्ये मला स्वतःचा वेळ गेल्यासारखा वाटतो, तुमचाही गेल्यासारखा वाटतो, कामाच जास्त बोलणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मला ना चांगलं
कुणाबद्दल म्हणजे मी जास्त बोलण्यामध्ये वेळ घालवेन ना वाईट बोलण्यामध्ये. काही गोष्टी घडलेल्या आहेत पाठीमागच्या दिवसामध्ये मला खरंच आठवत नाहीयेत. मी ते लिहून काढणार होतो, लिहून काढणार होतो की मला काय बोलायचंय काय बोलायचंय. मी लिहून कधी काय बोलत नाही जास्त करून. माझे मनोगत व्यक्त करायचं आहे कारण ते मुद्दे मी ध्यानात ठेवत नाही, त्यांनी जसं ध्यानात ठेवलेले आहे तसं. त्यामुळं मी नाही त्यातली कडेला वाचली असं मी काही करणार नाही. माझं जे काय असेल उघडं असणार आहे. ठीक आहे, तर तिथं काय मला काय कोणाबद्दल वाईट बोलायचं नाहीये. कोणाबद्दल काय मला चांगलंच बोललो तर मी, कारण काही मतभेद वैचारिक असतात ते असावेतच, त्याशिवाय एकमेकांचं इम्प्रूव्हमेंट होत नाही. त्या तुमचा सर्वांचा फायदा होईल अशी मी आशा करतो. महत्वाचा मुद्दा एक सांगायचा आहे तुम्हाला की जर तुम्हाला काही जण यामधील असे असतील की याही कोर्सला त्यांनी ऍडमिशन घेणार आहेत माझ्या प्लॅटफॉर्मवरती आणि त्यांनी अगोदर पैसे दिलेले आहेत आणि त्यांनी जर सोय केलेली असेल की तुम्हाला या पातळीवरचा दुसरा कोणता कोर्स देणार असतील तर शिका असं मी सजेशन करेल. निर्णय तुमचा आहे. किंवा तुम्ही म्हणू शकता की शिकायचं नाहीये पैसे वाया गेले असं म्हणू नका प्लीज. ओके, दोनच गोष्टी सांगेन. एक तर पैसे बघा, आता याही मुद्द्याला कॉन्ट्रोवर्सी काही जण करतात की मी सांगितलं असं वगैरे. मी कशासाठी सांगत होतो कारण मी कोर्सची फी कमी कशासाठी केलेली आहे, यासाठीच. कारण तुमचे बऱ्याच जणांचे पैसे अडकलेले आहेत, त्यामुळं आपण कोर्सची फी खर तर हे 31 दिवस चालणार आहे आणि मी अशी तशी कमीच करणार होतो. ते तुमचे पैसे अडकलेले असले असते किंवा नसले असते, कारण काही जण असेही आहेत की ज्यांचे पैसे अडकलेले नाहीयेत. बरोबर आहे, तर त्यांच्यासाठी मी सांगेन की तुम्ही हे करू नका, काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही डायरेक्ट जे आहे त्यांची म्हणजे तुम्हाला कन्सर्न ठेवण्याचे काही संबंधच नाही. आता तुम्ही पूर्ण या प्रवाहात आलेला आहात, या प्रवाहातच नाहून निघा. दुसरी एक महत्वाची गोष्ट, ज्यांचे अडकलेले आहेत त्यांनी काय करा, कोर्स शिका. ओके, जर ते देणार असतील, 2 दिवसात म्हटलेले आहेत जर असतील तर तुम्ही करून घ्या. किंवा मग दुसरा मार्ग तुमच्या कोणताही असेल तर तुम्ही पैसे काढण्याचा म्हणजे थोडंसं त्यांना रिक्वेस्ट करून. बरोबर आहे की मला सर खरं जमत नाही वैयक्तिक कारण सांगून. तुमचे आर्थिक नुकसान झालं नाही पाहिजे आणि शैक्षणिक फायदा. मी त्या ग्रुपमधून का घेतलेलं आहे तुम्हाला हिथं बोलवून, परत एकदा का बोलावलेलं आहे की चला या, ते दरवाजे मी बंद केलेले आहेत आणि हे माझा दरवाजा मी उघडा केलेला आहे. याचं एकमेव कारण हे होतं, एक होऊ नये एक व्हावं. म्हणजे काय, शैक्षणिक तुमचं नुकसान होऊ नये आणि आर्थिक फायदा व्हावा. ठीक आहे, मी त्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही त्यांचं आर्थिक नुकसान होऊ देऊ नका, मी त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. कारण तुम्ही ज्या आर्थिक प्रवेश घेतलाय लगेच पहिल्या दिवशी ऑन द स्पॉट, तर त्यावेळेला तुम्ही आपण म्हणूया की एक माझ्यावरती विश्वास होता आणि त्या विश्वासाला जागण्यासाठी मी दुसरा प्लॅटफॉर्म लगेच उभा केलेला आहे आणि तो तुम्हाला दिसत असेल जाणवत असेल तर तो तुमच्यासाठी केलेला आहे. कारण एवढे ऍडमिशन झालेले असतील आणि मी अचानक फ्लो मध्ये मी ते सोडलं, मग हे या बिचारांची काय चूक, काहीच नव्हती तुमची चूक. तर तुमच्यासाठी मी इथं आलोय आणि मी हे उभं केलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही हे तुमचा फायदा घेऊ शकता. ठीक आहे, ज्यांना घ्यायचं होतं त्यांच्यासाठी मी इथं उपलब्ध आहे, ज्यांनी घेतलेलं आहे त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा एका वेगळ्या फ्रेंडली प्लॅटफॉर्म वरती मी उपलब्ध झालेलो आहे. राहिला प्रश्न की तुमच्या पैशाचा, तुम्ही माझं तर सजेशन असेल की तुम्ही शिका किंवा हे करा. ठीक आहे, तिकडे बस मला झोपायचं, पैसे घ्या पूर्ण व्हायचं पण सोडू. म्हणजे तुम्ही असं माईक चालू आहे, माईक बंद करा. काकडे सरांनी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे. मला सारखं म्युट ऑल करायला लावू नका. ज्यांना त्यांना ते ओळखून घ्यावं की ही गरज आहे. आपले माईक चालू आहेत, नजर आपली कुठं असते, आवाज आपला इयरफोन कुठं असतो हेच मला समजत नाही. कधी कधी आपल्यामुळे आवाज येतोय, आपल्यालाच आपला आवाज येतोय, तर आपण म्यूट करून घ्यावं स्वतःला. ठीक आहे, ओके. शेवटचा आणि एकच मला मुद्दा त्याबाबत सांगण्यासारखं बोलण्यासारखं भरपूर आहे. बघा, आता 4 मिनिटांनंतर जॉईन होऊन आपण तुमची मतं घेऊया त्यामध्ये. त्यामध्ये मला सांगायचंय की मी माझं जे काही सांगायचं होतं तर मी तुम्हाला काही सांगितलेलं नाही अजून. ओके, ते मला सांगावंच वाटत नाही कारण त्यामध्ये काय होतं, हा जो मुख्य मुद्दा आहे तो बाजूला राहून जातो. ओके, त्यामुळं हे मुद्दे मी तुम्हाला अगोदर सांगितलेले आहेत. तुमचंही मला मतप्रवाह इथं महत्वाचा आहे. ओके, विदाऊट तुम्ही थोडंसं मोटिवेट मलाही करू शकता, तुम्हाला स्वतःला मोटिवेट करू शकता, इतरांना तुम्ही इथं मोटिवेट करू शकता. त्यासाठी आपण संधी देऊया. एक 3-4 मिनिटांनंतर पुन्हा एकदा एक 20 मिनिटासाठी आपण जॉईन होऊयात, 15-20 मिनिटासाठी.
आणि पुन्हा एकदा तुम्हाला काही बाकीच्या सूचना आणि महत्वाच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. सर्वांनी जॉईन व्हा, कारण या काही गोष्टी तुमच्या कानावर पडणं गरजेचे आहेत, जेणेकरून जो काही थोडाफार गैरसमज, तुम्हाला नाही मला माहित आहे गैरसमज नाही, आकस नाही माझ्याबद्दल, काय नाही काय नाही, विश्वास आहे, पण मला बोलल्यानंतर थोडंसं माझं मन हलकं होणार आहे, जेणेकरून मलाही त्याची संधी तुम्ही द्याल. ओके, याची मी अपेक्षा करतो, कारण काही अव्यक्त गोष्टी आहेत, काही न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या तुमच्याशी मला शेअर केल्यानंतर, आज फुल स्टॉप दिल्यानंतर उद्या मला काहीही एक कुणी याबद्दल बोललेलं आवडणार नाही किंवा मीही बोलणार नाही. ठीक आहे, भेटूया 2 मिनिटांनंतर, लगेच याच लिंकला या, 2 मिनिटांनंतर, 2 मिनिटांनंतर लगेच या, 2 मिनिटांनंतर लगेच या.